नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आपल्याला माहितीच आहे की आपली MPSC कंबाईन गट बची पूर्वपरीक्षा 2021 जी की 26 फेब्रुवारी 2022 रोजी पार पडली. तर प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या 4 दिवसांनंतर ॲन्सर प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 2 मार्च 2022 रोजी पहिली ॲन्सर की प्रसिद्ध केलेली आहे. ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु त्याआधी जर आपण MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळात येत असतात. आणि अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर तेथेही जॉईन व्हा, कारण तेथेही वेळोवेळी अपडेट येत असते. तर त्याआधी महत्त्वपूर्ण सूचना बघू की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्वस्पर्धा परीक्षा 2021 या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर 26 फेब्रुवारी 2022 रोजी आपली MPSC कंबाईन ग्रुप बीची 2021 परीक्षा पार पडली होती, त्याची ॲन्सर की आज प्रसिद्ध झालेली आहे. सदर उत्तर तालिका संदर्भात उमेदवारांना हरकती सादर करवायच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसार ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्या. तर लक्षात घ्या की तुम्हाला या उत्तर तालिकेविषयी काही आक्षेप असेल तर तुम्ही आयोगाने संकेतस्थळावर त्यांच्या 17 नोव्हेंबर 2022 रोजी एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलेले आहे त्या मेथडनुसार आपण ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतो. तर दुसरी सूचनामध्ये असं म्हटले आहे की विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला जी हरकत सादर करायची आहे ती ऑनलाईन पद्धतीने सादर करायची आहे. या संदर्भात दिनांक 9 मार्च 2022 आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतीचीच दखल घेतली जाईल. तर लक्षात घ्या की 26 फेब्रुवारी 2022 रोजी जी झालेली एक्झाम आहे या संदर्भात ही आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे. या संदर्भात आपल्याला काही आक्षेप असला तर आपण 9 मार्च 2022 ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतो, त्यानंतर कोणतेही आक्षेप हे स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की 9 मार्च 2022 आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येईल. तर आपण ॲन्सर की बघू. तर आपण आपापल्या सेटनुसार उत्तरे बघून घ्या. संच A, B, C आणि D यानुसार आपण आपले उत्तरे चेक करून घ्या. आणि अशाच MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. लवकरच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी की 23 जानेवारी 2022 झाली होती त्याची ही ॲन्सर की अंतिम ॲन्सर की प्रसिद्ध करेल आणि तीही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. अशा प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रथम उत्तर तालिका जाहीर केलेली आहे. मी पुन्हा आपल्याला ही उत्तर तालिका दाखवित आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या संचानुसार आपले उत्तरे चेक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यानुसार आपल्याला समजेल की ह्या वेळेचं मेरिट कसं लागेल. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि MPSC बाबतीत अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओ